तर कॉन्ट्रॅक्टर बोलतो तुम्ही बीएमसीला सांगा, बीएमसी बोलते कॉन्ट्रॅक्टरला सांगा, आम्ही जायचं तरी कुठे? आम्ही करूया करूया म्हणतात, कॉन्क्रीट करतो, हे करतो, ते करतो, काही नाही बोलत नाहीत. सर्व करूया बोलतात पण काहीच करत नाहीत. बीएमसीचे अधिकारी ते बोलतात की आमचं नाही, तर ज्यांना काम दिलेलं आहे त्यांचं आहे. मग आम्ही नागरिकांनी कोणाकडे बघायचं? नागरिकांनी हा प्रश्न म्हणजे आज सरळ सरळ आहे की हे नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असं घोषित केलं होतं की सर्वांसाठी पाणी योजना ही लवकरच सर्व मुंबईकरांना लाभदायक ठरेल. परंतु ही योजना नक्की कशा प्रकारे लाभदायक ठरणार आहे हे आपण लोअर पनवेलमध्ये उभे आहोत, ते आपल्याला समजतच आहे. माझ्या मागे सध्या तुम्ही पाहत आहात कशा प्रकारे बीएमसीची जी पाण्याची पाईपलाईन आहे, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, तीच फुटलेली आहे. लाखो लिटर पाणी इथे वाया जाते. या संदर्भात आपण येथील स्थानिकांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया. सर, रस्ता साधारणतः कधीपासून दुरुस्तीला घेतला आहे आणि हा पाण्याचा प्रॉब्लेम कधीपासून सुरू आहे? एक महिना झाला हे रस्ता चालू आहे काम, आणि 5 महिने ह्यांचा कॉन्ट्रॅक्टरचं काम चालू आहे ते ब्रिजचा. त्याच्यामध्ये ते लोक एक पण साफसफाई ठेवत नाही आणि हे पाणी एवढं वेस्ट होतो आहे. काल पण आपण 2 दिवस पहिले पण त्याला सांगितलं होतं, तर त्याच्यावर अजूनपर्यंत काय कारवाई केली नाही. आणि इथले जे रहिवासी आहे त्यांना पाणी येत नाही. आता तुम्ही बघा, ते घराचे पाणी घ्यायला इथून पाणी भरून घेऊन जात आहे. त्यांचा घरी एवढं चिक्कलचा पाणी येतो नलमध्ये, हा प्यायचा पाणी एवढं वेस्ट होतो आहे. 1 महिने त्या लोकांना दिसत नाही, बीएमसीला 1 महिने वेस्ट होतो आहे. आपण त्याचं काम करायचं, ते करायचं, काहीच चाललं नाही यांचं. पालिकेची सर्वांसाठी पाणी योजना याबद्दल काय सांगाल? अशा प्रकारे चांगली योजना दिसते ना मॅडम? हे काय तुमच्या समोर योजना आहे? ही कुठली चांगली योजना दिसते मला काय माहीत नाही पडत आहे. घरात पाणी नाही लोकांचं, इथे पाहिजे तेवढा पाणी वेस्ट होतोय. असा माणूस बोलता पाणी बचाव, हे पाणी बचाव चाललंय. हो, या एरियात लहान मुलं पण राहतात, मच्छर एवढे झालेले आहेत आणि वर पाणी सडत नाही आहे. ड्रमची परत ड्रम विकत घ्यायला लागतो आम्हाला. 1 महिना झाला, भरपूर त्रास आहे इकडे. मग मच्छर होतात वगैरे, त्यासाठी बीएमसी काही उपाय करत नाही? 1 महिन्याने एकदम धूर द्यायला येते, बाकी काय करत नाही आहे. त्यांना सांगितलं ते बोलतात, ते कॉन्ट्रॅक्टर बघणार, बीएमसीवाले सांगितलं ते बघणार, ते बोलतात, ते एकमेकावर ढकलतात, बाकी काही काम करत नाही आहे. साधारणतः 20 ते 25 वर्ष पालिकेवरती शिवसेनेची सत्ता आहे. सध्या नवीन सत्ता, आपल्या राज्यात सत्ता परिवर्तन झालेलं आहे. परंतु तुम्ही पालिकेला काय सांगाल? जे सत्ताधारी पालिकेवरती बसलेले आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? मॅडम, त्यांना सांगायला गेलो ना, ते बोलतात आता हा कॉन्ट्रॅक्टरने काम घेतलेलं आहे, तर कॉन्ट्रॅक्टर बोलतो तुम्ही बीएमसीला सांगा, बीएमसी बोलते कॉन्ट्रॅक्टरला सांगा, आम्ही जायचं तरी कुठे? आम्हाला हे समजत नाही की आम्हाला नगरसेवकाकडे जायचं आहे की बीएमसीच्या वॉर्डमध्ये जायचं आहे. आणि गेले 1 महिन्यापासून हा काम चालू आहे दुरुस्तीचा, तो अजून झालेला नाही. आता तुम्ही बघताय हा पाणी कसा वाहत चाललं आहे. आम्हाला पाणी प्यायला पाणी भेटत नाही आणि इथे पाणी वाहत चाललं आहे. आता झाले 5 महिने हा गेलेला काम. इथे कमीत कमी 10 डेंग्यूचे पेशंट असतील. आम्ही रोज सांगतोय त्यांना की बाबा हा काम आम्हाला दुरुस्तीचा जे आहे तुम्ही करा, पण आम्हाला त्याची म्हणजे जे आहे ते क्लीन करून द्या, साफसफाई ठेवा. ते बोलतात आज करूया, उद्या करूया, परवा करूया. आता 2-3 मुलं तर तिथे लहान लहान जाता जाता खड्ड्यामध्ये पडले, तर ते लोक काय हे दुर्लक्ष करून घेत आहेत, पण आमचं काय ते विचार करत नाही. तर आता आम्ही पण जाऊ तरी कुठे आम्हाला तर समजत नाही. आता ह्याचा तुम्ही काय तरी निकाल करून लावा. मी कसं रहिवासी असून सुद्धा पण इकडं तर मी पाहतो आहे, पण जी साऊथ बृहन्मुंबई महानगरपालिका एवढी साऊथमध्ये आहे, या संपूर्ण वाडा प्रभादेव एरियामध्ये सदा सर्वांकडनी पण लक्ष दिलं पाहिजे की जनतेकडून किती लोकांना त्रास होतो आहे की पाणीचं ज्या वेळेला लोकांना पाणी एक महत्त्वाचे जीवन आहे का, तसं एक जीवन तसं ना मिळालं ना हा पाणी वाया जातं आहे. गावागाव पण एवढं पाणी मिळत नाही, वाया नाही जात आहे. जब ताबडतोब या 15 दिवसात का 2 दिवसामध्ये तात्पुरतं तयार केलं पाहिजे. हे ओव्हरटेक ब्रिज बनवतात एवढं तुम्ही मुंबई महासागर एवढा तुम्ही पैसा तुम्ही घालवतात, तो न वावता तुम्ही तो पाण्याचा तुम्ही सोय लवकरात लवकर करावं एवढं तुम्ही तुमच्या टीव्हीवरच्या माध्यमातून तुम्हाला नम्र विनंती करतो. धन्यवाद. किती महिन्यांपासून हे काम असंच सुरू आहे आणि ह्याचा त्रास साधारणतः तुम्हाला किती होतो? 7-8 महिने झाले हे असंच चाललंय, एकदम काम स्लो आहे. इकडे बघा तुम्ही किती माती आहे, मच्छर झाले सर्व, मच्छरामुळे आम्हाला त्रास होतो आहे. मी 2 आजारी पडलो, हे आजूबाजूचे सर्वजण आजारी पडले, पण त्यांना काहीच हे नाही. इकडची जमीन आहे, खालची जमीन संपूर्ण खाली ढसून गेलेली. त्यांना किती सांगितलं ह्याचं काहीतरी करा, पण ते पण काही करत नाही आहेत. आम्ही करूया करूया म्हणतात, कॉन्क्रीट करतो, हे करतो, ते करतो, काही नाही बोलत नाहीत. सर्व करूया बोलतात पण काहीच करत नाहीत. काका, या रस्त्यामुळे तुम्हाला किती त्रास होतोय आणि या संदर्भात तुम्ही तक्रारी केल्या होत्या का? प्रथम आम्ही इकडचा नागरिक आहे, स्थानिक रहिवासी आहे. आम्ही आज गेले कित्येक महिने यांचा काम चालू आहे आणि वारंवार आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरांना आम्ही प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टी निदर्शनात आणून देतो. आज मच्छरचा खूप त्रास होतोय, आज वारंवार आम्ही त्यांना सांगितलं आमच्या उपाययोजना काय, तर ते आम्हाला उदक म्हणजे जुमत नाहीत, म्हणजे आम्हाला कोणत्याही गोष्टीला उत्तर देत नाहीत आणि सांगता जावा इथे तिथे काय करायचं ते करा.
आज पाण्याचा प्रश्न, आज जी पिण्याच्या पाण्याची लाईन आहे, लोक ते पिण्यासाठी पाण्याचं त्याशी माझ्या स्वतःच्या घरी गढूळ पाणी आलं, म्हणजे आम्ही रोगराईनी मरायचं का? या आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला त्या आज महिनाभर झालं, मी स्वतः, माझं नाव गणेश बेलसेकर, मी स्वतः त्या कॉन्ट्रॅक्टरला वारंवार ती कल्पना देत आलो आहे, सूचना सांगत. कॉन्ट्रॅक्टर सांगतो आहे व आम्हाला काम नाही आहे, बी एम सी का काम आहे. बी एम सीचे अधिकारी ते बोलतात की आमचं नाही, ते ज्यांना काम दिलेलं आहे त्यांचं आहे. मग आम्ही नागरिकांनी कोणाकडे बघायचं? नागरिकांनी हा प्रश्न, म्हणजे आज सरळ सरळ आहे की हे नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत, म्हणजे त्यांना काय ह्या कामाशी पडलेलं आहे, पण लोकांना त्रास काय होतोय? तुम्ही उपाय काम करा, आम्ही कामाबद्दल आम्हाला त्याच्याबद्दल काहीही नाही, पण लोकांना ज्या त्रास होणार आहेत गोष्टी, त्याचा काहीतरी करू शकतात का नाही? म्हणजे आज उद्या ह्या मच्छरांनी एखाद्या घरात कोणाकडे डेंग्यू झाला, मलेरिया झाला, तर आम्ही BMC मध्ये नाही ते इथं तरी कुठेतरी प्रायव्हेट उपचार, म्हणजे आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चाने करायचा का? लोकांसाठी काय केलेलं आहे हे जरा तर तुम्ही निदर्शनात आणून दिलं तर खूप बरं होईल. मुंबई महापालिकेची सर्वांसाठी पाणी योजना ही अशाच प्रकारे पाण्यात जाणार आहे का? माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या योजनेला सांगितलं होतं की ही योजना मुंबईकरांसाठी लाभदायक ठरणार आहे, सर्वांना पाणी लवकरच त्यांच्या घराघरात मिळणार आहे, ती योजना अशाच प्रकारे या खड्ड्यांमध्ये बुजणार आहे का? मुंबईकरांचा अजूनही हाच प्रश्न आहे की इतका वेळा पाणी, आता पावसाचे दिवस सुरू आहेत, तरीसुद्धा जर का पाणी आमच्या घरात येणार नसेल, अशा प्रकारे रोजच्या रोज लाखो लिटरचं पाणी वाया जाणार असेल, तर मुंबईकरांनी या महापालिकेवरती आणि सरकारवरती का विश्वास ठेवावा? ज्या महापालिकेवरती मागील 20 ते 25 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे, त्या शिवसेनेवर तरी या लोकांनी, येथील नागरिकांनी का विश्वास ठेवावा? मागील 7 ते 8 महिन्यांपासून जे नागरिक महानगरपालिकेला सांगून थकले आहेत की आमच्यासाठी काहीतरी करा, या रस्त्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो आहे, मच्छरांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, रोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे, परंतु याकडेही लक्ष द्यायला महापालिकेला मात्र वेळ नाही. यावर आपलं मत काय आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. तुर्तास व्हिडिओ जर्नलिस्ट भावेश सावंतसह मी शेफाली ढवण आपला निरोप घेते. धन्यवाद.